रेक्टँग्युलर म्हणजे आपल्याला आयता स्वरूपातलं जे ड्रॉईंग करायचं आहे ते आपण या रेक्टँग्युलर शेपमधून करू शकतो किंवा स्क्वेअर स्वरूपातलं जे ड्रॉइंग करायचं असेल ते आपण या रेक्टँग्युलरनं करू शकतो त्याच्यानंतर पुढं आहे राऊंडेड रेक्टँग्युलर म्हणजे याचे असणारे कॉर्नर जे आहेत ते आपल्याला राऊंड स्वरूपात आलेले दिसतील अशा प्रकारचं हे राऊंडेड रेक्टँग्युलर हे टूल काम करतात हे असणारा सेप राउंडेड रेक्टांग्युलर हा असणारा सेप आपल्याला असा त्याचे असणारे कॉर्नर राऊंड आलेले दिसतात त्याच्यानंतर पुढे आहे पॉलिगॉन पॉलिगॉनच्या मदतीने आपण अशा प्रकारचं ड्रॉइंग करू शकतो पॉलिगॉन म्हणजे ड्रॉ केलेल्या लाईनचा चा शेवटचा पॉईंट पकडून दुसरी लाईन सुरू करणे अशा प्रकारचं हे पॉलिगॉन टूल काम करत असतं असं हे कम्प्लीट झाल्यावरती हे क्लोज झालेलं दिसतं असणाऱ्या लाईनचा एंड पॉईंट पकडून दुसरी लाईन स्टार्ट करणे आणि ड्रॉईंग कम्प्लीट करणे ही जी क्रिया करते ते पॉलिगॉन टूल त्याच्यानंतर आहे ट्रँगल ट्रँगल म्हणजे त्रिकोण अशा प्रकारात हे त्रिकोण साठी आपल्याला ट्रँग्युलर हे मदत करत असतं त्याच्यानंतर आहे राईट ट्रँगुलर म्हणजे हे राईट साईडचा ट्रँगुलर असे वेगवेगळे सेप्स आपल्याला इथं पाहायला मिळतात कुठलाही सेप्स आपण घेऊन इथं ड्रॉइंग करू शकतो अशा प्रकारचे हे सेप्स ड्रॉ करण्यासाठीचे से हे ऑप्शन पाहायला मिळतं त्याच्यानंतरचे ऑप्शन म्हणजे हे आउटलाइन आणि फील इथं मी एक शेप ड्रॉईंग करतो आणि याला कुठल्याही प्रकारची एक वेगळी कलर चूज करून आउटलाइन देतो या आउटलाईनचा वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला वापर करता येतो हे क्रिऑन हे मार्कर ऑइल असे वेगवेगळे कलर्स आपल्याला इथून देता येतात त्याच्यानंतर याचा असणारा हा दुसरा कलर सिलेक्ट केला असता आणि याला फिल सॉलिड किंवा क्रिऑन मार्कर ऑइल याच्यावरती क्लिक केला असता हे आपल्याला असं ड्रॉइंग झालेलं दिसेल अशा प्रकारचं या सेपला वेगवेगळे वेग कलर देण्यासाठीचं हे आउटलाइन आणि कलर करण्यासाठीचे हे दोन ऑप्शन्स पाहायला मिळतात या सेपला कुठल्याही प्रकारचा कलर किंवा आउटलाईन याच्यामधील चेंजेस असतील तर ते आपण इथून करत असतो अशा प्रकारे मी हा ब्ल्यू कलर केलेला आहे इथून तिचा साईज वेगळा केला आहे अशा प्रकारे हे साईज मोठा केला आणि त्याचा टाईप चेंज केला इथं मी क्रि केला असं क्रि स्वरूपातली ही आउटलाइन झालेली दिसते सेपसाठीचे सर्व चेंजेस आपण या मध्ये पाहू शकतो त्याच्यानंतर इथं पुढं आहे ती साईज या आपल्या असणाऱ्या आउटलाइन ची साईज आपल्याला इथं पाहायला मिळते इथं ही आहे ती वन पिक्सल त्याच्यानंतर पुढची आहे ती थ्री पिक्सल त्याच्यानंतर पुढची आहे ती 5 पिक्सल त्याच्यानंतर पुढची आहे ती एट पिक्सल अशा वेगवेगळ्या पिक्सेलच्या जाडी संदर्भातील सर्व इथं साइजेस दिसायला लागतात त्याच्यानंतर पुढं आहे ते कलर इथं आपल्याला वेगवेगळे कलर्स दिसायला लागतात ऑलरेडी तयार असणारे कलर्स इथं दिसायला लागतात हे पहिला आहे तो फोरग्राऊंड म्हणजेच ऑब्जेक्टला कलर द्यायचा असेल तर त्याचे कलर्स आपल्याला इथं दिसायला लागतात इथं मी हे सर्व ऑब्जेक्ट डिलीट करतो इथं मी सिलेक्ट ऑलमध्ये जाऊन डिलीट ही की दाबतो त्यावेळेस हे डिलीट झालेलं दिसतं इथं मी दुसरा असणारा कलर ब्ल्यू केल्यामुळे हे ब्ल्यू दिसायला लागतं मी याला सिलेक्ट करून व्हाईट करतो आणि सिलेक्ट ऑल आणि डिलीट करतो त्यावेळेस हे परत मला व्हाईट झालेले दिसतात त्याच्यानंतर पुढे आहे ते, ते म्हणजे कलर कलर वेग कलर्स इथं आपल्याला पेंटमध्ये असणारे डिफॉल्ट कलर दिसायला लागतात याही पेक्षा वेगळे कलर पाहिजे असतील तर या एडिट कलरवरती क्लिक केला असता इथं आपल्याला हे वेगवेगळे कलर्स दिसायला लागतात उदाहरणारसाठी आपण एक ड्रॉइंग करूया इथं मी वरती क्लिक करतो आणि हा फील जो आहे तो मी नो फील याच्यावरती क्लिक करतो आणि या बॉर्डरला सॉलिड याच्यावरती क्लिक करतो आणि ड्रॉइंग करतो अशा प्रकारे हे माझं ड्रॉइंग झालेलं आहे याला मला वेगळा कलर देण्यासाठी मी इथून एक वेगळा कलर चूज करतो पिंक याच्यावरती क्लिक करतो आणि क्लिक करतो त्यावेळेस मला हे कलर फील झालेलं दिसतो अशा प्रकारचा कुठल्याही ड्रॉईंगला कलर फिल करण्यासाठी आपल्याला हे कलर्स आणून दिलेले असतात याहीपेक्षा वेगळे कलर पाहिजे असतील तर या एडिट कलर्स मधून वेगळे कलर तयार करू शकतो या असणाऱ्या पेंटचा वापर करून आपण एक घराचं चित्र ड्रॉईंग करूया हे सिलेक्ट ऑल करून डिलीट करतो आणि हा आपला असणारा ड्रॉईंग पेपर व्हाईट करतो इथं मी एक आयात ड्रॉईंग करतो याचा असणारा कलर मी ब्लॅक करतो आणि असं आयात ड्रॉईंग केलेलं आहे त्याच्यानंतर इथून एक लाईन घेतो आणि ती सरळ अशी एक लाईन ओढतो त्याच्यानंतर इथून अशी वरती आणि परत एक दुसरी लाईन घेऊन या बाजूला त्याच्यानंतर मागे इथून ही लाईन अशी मागे घेतो आणि परत एक दुसरी लाईन घेऊन ही खाली जॉईंट करतो अशा प्रकारे हे माझं घर कम्प्लीट झालेलं दिसतं याला दरवाज्यासाठी मी इथं एक आयात सेप ड्रॉ करतो अशा प्रकारे हे आयात ड्रॉईंग आहे आणि परत एक सर्कल ड्रॉ करतो इथं एक असा सर्कल ड्रॉईंग केलेला आहे आणि याची आउटलाईन जी आहे ती लहान करतो अशा प्रकारे हे माझं ड्रॉईंग कम्प्लीट आहे यामध्ये वेगवेगळे कलर फिल करण्यासाठी आपल्याला या फिल विथ कलर या टूलची मदत घ्यावी लागते इथं मी क्लिक करतो आणि इथून छप्परसाठी मी एक ब्राऊन कलर सिलेक्ट करतो अशा प्रकारे हे ब्राऊन कलर केलेला आहे आणि ओके केलं आणि हा ब्राऊन कलर मी इथं टाकतो ह्याच्यापेक्षा थोडासा डार्क ब्राऊन कलर मी या असणाऱ्या बाजूला मी टाकून देतो असा ब्राऊन कलर सिलेक्ट झालेला आहे या असणाऱ्या भिंतीसाठी मी एक वेगळा कलर सिलेक्ट करतो हा असणारा लाईट येलो सिलेक्ट करून याच्यात टाकतो या बाजूला थोडासा डार्क याच्यातूनच थोडासा डार्क कलर मी चूज करतो आणि ओके करून या असणाऱ्या दुसऱ्या बाजूला टाकतो अशा प्रकारे हे घराचं चित्र माझ्याकडं ड्रॉ झालेलं आहे हे असणारं चित्र आपल्या कम्प्युटरवरती कायमस्वरूपी स्टोअर करण्यासाठी आपल्याला या पेंटच्या मेनूमध्ये जायला लागेल इथून आपण मी या पेंटच्या मेनूवरती क्लिक करतो आणि सेव्ह हे ऑप्शन क्लिक करतो त्यावेळेस मला अशा प्रकारचे एक नवीन विंडो ओपन झालेले दिसते इथं हे असणारं कंप्युटर दिसायला लागतं इथं मी डेस्कटॉपवरती क्लिक केलं असता हे ड्रॉइंग आपल्याला डेस्कटॉपवरती सेव्ह करण्यासाठी ऑप्शन येतील किंवा इतर कुठल्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करायचं असेल तर आपण या कम्प्युटरवरती क्लिक केलं असता हे आपले कम्प्युटरमधील सर्व हार्ड डिस्कचे ड्राईव्ह दिसायला लागतील परंतु हे ड्रॉइंग आपण डेस्कटॉपवरती सेव्ह करूया इथं मी वरती क्लिक करतो आणि याला एक नाव देतो होम एच ओ एम ई असं नाव देतो आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस हे असणारं आपलं ड्रॉईंग आपल्या कम्प्युटरवरती कायमस्वरूपी स्टोर झालेलं दिसेल पाहण्यासाठी आपण कीबोर्डवरचं विंडोज आणि डी हे बटन दाबलं असता आपल्याला या डेस्कटॉपवरती ही होम नावाची फाईल आलेली दिसेल अशा प्रकारचं हे होमचं ड्रॉइंग आपल्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरती स्टोअर झालेलं दिसेल इथे मी क्लोज करतो या असणाऱ्या पेंटचे वेगवेगळे वेग मेनू पाहूया हे न्यू म्हणजे नवीन फाईल बनवण्यासाठी पेंटची असणारी नवीन फाईल बनवण्यासाठी हे न्यू ऑप्शन त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल यन प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये त्या असणाऱ्या मेनूचा शॉर्टकट हा त्याच्यात समोर दिलेला असतो इथं आपण या न्यू वरती गेला असता खाली येणारी पॉप खाली येणारी पॉप आणि त्याच्यात दिसणारा कंट्रोल प्लस यन हा त्याचा शॉर्टकट आहे त्याच्या खाली गेला असता ओपनवरती गेला असता कंट्रोल प्लस ओ हा त्याचा शॉर्टकट आहे वरती गेला असता कंट्रोल प्लस यस हा त्याचा शॉर्टकट आहे असे सर्व शॉर्टकट्स आणि सर्वच सॉफ्टवेअर मध्ये जात्या मेनूच्या समोर दिलेल्या असतात पेंटमध्ये नवीन फाईल बनवण्यासाठी हा न्यू ऑप्शन आहे याला मी क्लिक केला असता अशी पेंटची नवीन फाईल तयार झालेली दिसेल अशा प्रकारे ही नवीन फाईल तयार करण्यासाठी आपल्याला हे न्यू ऑप्शन वापरावं लागतं त्याच्यानंतर आहे ओपन पेंटमधील एखादी फाईल ओपन करायचं असेल तर हा ओपन ऑप्शन आहे मी या ओपनवरती क्लिक करतो आणि आत्ता आपण डेस्कटॉपवरती सेव्ह केलेलं होम हे असणारं ड्रॉईंग परत ओपन करतो मी क्लिक करतो आणि ओपन करतो त्यावेळेस मला हे आपण केलेलं आत्ताचं होमचं ड्रॉइंग परत ओपन झालेलं दिसेल त्याच्यानंतर त्याच्याच खाली आहे सेव सेव्ह म्हणजे आपण केलेली पेंटमधील कुठलीही फाईल कायमस्वरूपी आपल्या कम्प्युटरमध्ये स्टोर करण्यासाठी हे सेव्ह ऑप्शन त्याच्यानंतर सेव्ह ॲज ॲज सेव म्हणजे आपल्या कुठल्याही फाईलचं वेगळं व्हर्जन म्हणजेच दुसरी आवृत्ती बनवण्यासाठी आपल्याला ह्या सेवेची मदत होते हे आपण करून पाहूया या होम नावाच्या फाईलमध्ये आपण थोडेसे चेंजेस करू इथे एक नाव टाईप करू इथं मी टाईप करतो ज्ञान संकल्प डी एन वाय एन एस एन के ए एल पी असं टाईप करतो याला कलर चेंज करतो मी याचा कलर रेड करतो आणि हे लहान करतो आणि बाजूला क्लिक करतो त्यावेळेस हे ज्ञान संकल्प दिसत आता होम तशीच ठेवून दुसरी एक फाईल बनवूया म्हणजे होम नावाची फाईल तशीच राहील आणि या असणाऱ्या ज्ञानसंकल्प टाईप केलेल्या होमची दुसरी फाईल बनेल सेव ॲज याच्यावरती क्लिक केलं असता आणि इथं होम वन टाईप केलं असता आणि सेव या बटनवरती क्लिक केलं असता अशा प्रकारे ही आपली होम वन नावाची दुसरी फाईल तयार झालेली दिसेल परत मी कीबोर्डवरचं विंडोज आणि डी हे बटन दाबतो त्यावेळेस मला ही होम वन नावाची दुसरी फाईल तयार झालेली दिसेल इथं मी परत क्लिक करतो त्यावेळेस हे फक्त होम नावाची फाईल दिसायला लागते आणि पुढं गेला असता होम वन अशा दोन फाईल आपल्याला या होम वन आणि होम अशा दोन फाईल दिसायला लागतात कुठल्याही पाठीमागच्या फाईलची आपल्याला नवीन एडिशन म्हणजेच नवीन आवृत्ती बनवायची असेल तर आपल्याला हे सेव्ह ॲज ऑप्शन मदत करतं पहिली फाईल तशीच ठेवून दुसरी फाईल बनवण्यासाठी आपल्याला या सेव्ह ॲज या ऑप्शनची मदत होत असते त्याच्यानंतर त्याच्याच खाली असणारा ऑप्शन म्हणजे प्रिंट प्रिंटमध्ये प्रिंट पेज सेटअप आणि प्रिंट प्रिव्यू असे वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतात प्रथम आपण प्रिंट प्रिव्ह्यू पाहूया आपल्या असणाऱ्या ड्रॉईंगचा प्रिंट करायचा आहे आणि तो कशा प्रकारे येणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला या प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शनची मदत होते प्रिंट वरती क्लिक केला असता अशा प्रकारे हे आपलं असणार ड्रॉइंग प्रिंटिंग कशा प्रकारे होणार आहे हे आपल्याला दिसायला लागतं इथं झुम इन आउट असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात इथं क्लोज प्रिंट प्रिव्ह्यू याच्यावरती क्लिक केलं असता परत आपण आपल्या असणाऱ्या पेंट या सॉफ्टवेअरमध्ये येऊन पोहोचतो त्याच्यानंतर मी परत एकदा प्रिंटवरती जाऊन प्रिंट वरती क्लिक करतो त्यावेळेस मला हे दिसायला लागतं इथंच आपल्याला प्रिंट पेज सेटअप असे पाठीमागा असणारे हे ऑप्शन इथं दिसायला लागतात मी याला क्लोज करतो आणि परत या प्रिंटवरती गेलो असता हे प्रिंट आणि पेज सेटअप हे जे ऑप्शन आहेत ते आपल्याला या प्रिंट रिव्ह्यू मध्ये इथंच बघायला मिळतात पेज सेटअप वरती क्लिक केलं असता आपल्याला हे पोर्ट्रेट लँडस्केप म्हणजे व पेज किंवा पेजची लेफ्ट राईट टॉप आणि ची मार्जिन इथं बघायला मिळते इथं पेजच्या वेगवेगळ्या साईज पाहायला मिळतात इथं ए फोर आहे ए फाईव्ह आहे ए थ्री आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस आपल्याला इथं तयार करून दिलेले असतात इथून आपण वेगळं कुठलंही पेज सिलेक्ट केलं आता मी इथं ए फोरचं पेज सिलेक्ट करतो त्यावेळेस हे ए फोरचं पेज आणि पोर्ट्रेट करतो ओके केलं असता हे आपल्याला असा ए फोरच्या पेजवरती हे आपलं असणारं ड्रॉइंग अशा प्रकारे प्रिंट होणार आहे हे दिसायला लागतं हे जे काही चेंजेस आहेत पेज सेटअपचे ते आपण या पेज सेटअपमधून करत असतो अशा प्रकारचे हे चेंजेस आपल्याला वेगळा कुठल्या प्रकारचा पेपर पाहिजे असेल तर आपण तो इथून चूज करून टाकू शकतो ओके केलं असता आपल्याला हे अशा प्रकारे हे ओके झालेलं दिसतं त्याच्यानंतर आहे प्रिंट प्रिंट म्हणजे आपल्या कम्प्युटरवरती कुठल्याही प्रकारचा प्रिंटर असेल लेझर इंगेट किंवा डॉट मॅट्रिक कुठल्याही प्रकारातील प्रिंटर असेल आणि त्याच्यावरतून आपल्याला प्रिंट काढायचे असेल तर या प्रिंटवरती क्लिक केला असता आपल्याला असे आपले असणारे प्रिंटर्स दिसायला लागतात प्रिंटवरती क्लिक केला असता आपल्या या असणाऱ्या ड्रॉइंगचा प्रिंट आपल्याला आलेला दिसेल अशा प्रकारचे हे प्रिंटिंगसाठीचे ऑप्शन आपल्याला प्रिंट पेज सेटअप आणि प्रिंट रिव्ह्यू असे हे प्रिंटिंगसाठीचे ऑप्शन आपल्याला प्रिंटमध्ये पाहायला मिळतात त्याच्यानंतर त्याच्याच खाली असणारा ऑप्शन म्हणजे फ्रॉम स्कॅनर ऑर कॅमेरा म्हणजे आपल्या कम्प्युटरवरती स्कॅनर किंवा कॅमेरा असेल तर आपल्याला इथून त्या कॅमेराच्या किंवा स्कॅनरवरती असणारा इमेज फोटो किंवा कुठल्याही स्वरूपातील डेटा आपल्याला या पेंटमध्ये घेता येतो त्याच्यानंतर आहे सेंड ईमेल म्हणजे आपल्याकडं असणारी ही कॉपी ईमेलद्वारे सेंड करता येते त्याच्यानंतर आहे सेट ॲज बॅकग्राऊंड हे आपलं असणारं ड्रॉईंग आपल्या असणाऱ्या कम्प्युटरच्या या डेस्कटॉपच्या बॅकग्राऊंडला लावण्यासाठीचं हे ऑप्शन आहे सेट ॲज बॅकग्राऊंड हे आपण बॅकग्राऊंडला लावू शकतो त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज प्रॉपर्टी वरती क्लिक केला असता या असणाऱ्या ड्रॉइंगची प्रॉपर्टीज आपल्याला दिसायला लागते इथं विड्थ हाईट हेचा असणार रिझोलेशन हे सर्व डिटेल्स दिसायला लागतात त्याच्यानंतर तेचा त्याच्याच खाली आहे अबाउट पेंट अबाउट पेंट वरती क्लिक केलं असता हे आपल्याला पेंटचे सर्व डिटेल्स मिळायला लागतील व्हर्जन कोणता आहे त्याचे सर्व डिटेल्स आपल्याला इथं बघायला मिळतील याला ओके करतो त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे एक्झिट म्हणजे आपल्या या पेंट मधून बाहेर पडण्यासाठीच हे बटन आहे एक्झिट वरती क्लिक केलं असता हे पेंट बंद झालेले दिसतं अशा स्वरूपात आपण आज पेंट चा वापर करून आपल्या कम्प्युटरवरती एखादं ड्रॉइंग बनवणे हे पाहिलेलं आहे